लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याऐवजी विरोधकांविरोधात तपास यंत्रणांचा वापर करा. प्रताप सरनाईकांवरील कारवाईवर शरद पवारांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याऐवजी राजकीय विरोधकांविरोधात सरकारी तपास यंत्रणांचा वापर केला जात असल्याची टीका शरद पवार यांनी केली. राज्यात पुन्हा सत्ता मिळत नाही म्हणून ईडीची कारवाई करण्यात आला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राज्यात जे सध्या सुरू आहे ते विरोधकांच्या नैराश्याचं प्रतीक आहे. विरोधकांविरोधात सरकारी स्थापन तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे हे योग्य नाही. आपण पुन्हा सत्तेत येणार नाही हे समजल्यामुळंच केंद्रात असणाऱ्या सत्तेचा गैरवापर केला जात आहे अशी टीका शरद पवार यांनी केली. लोकांची बांधिलकी ठेवण्याचं काम महाविकास आघाडी सरकार करत आहे. राज्यातील प्रत्येक घटकाला आपल्यासोबत घेत काम करतायत असंही शरद पवार यांनी सांगितलं. राज्यात 3 महिन्यातच भाजपाचं सरकार येणार असल्याचा रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचाही शरद पवारांनी समाचार घेतला. रावसाहेब दानवे ज्योतिषशास्त्रज्ञाचे जाणकार आहेत का हे माहीत नव्हतं. रावसाहेब दानवे खासदार असून गेल्या कित्येक वर्षांपासून राजकारणात आहेत पण त्यांचा हा ग्रुप मला माहीत नव्हता. राजकारणात कधीही त्यांना ज्योतिषी म्हणून ओळखत नव्हते पण त्यांच्यात असलेलं कौशल्य हे मला आज कळून आलं असा टोला शरद पवार यांनी लगावला. त्याच्यामध्ये सत्तेचा गैरवापर आपल्या विचाराशी जे लोक नाहीत त्यांच्या विरुद्ध वापरायची ही पद्धत या ठिकाणी सुरू झालेली यापेक्षा दुसरं काही नाही. जे कोणते गंभीरपणाने महाराष्ट्र ज्याची जोड घेतात असल्याचे प्रश्न विचारणार काही काही प्रश्न विचारणार. पंतप्रधान कदाचित 28 तारखेला पुण्यात येतील अशी एक चर्चा सांगितली आहे. आपल्याला वाटतं की वॅक्सिन हा सोल्युशन होऊ शकतं लवकर कोविडच्या संदर्भातलं? असं आहे की कोविडच्या लसच्या संबंधीची प्रगती काय ह्याची कल्पना काल परवा मला ती जी इन्स्टिट्यूट आहे त्याचे प्रमुख माझ्याकडे होते त्यांनी सविस्तर लिहिलेली आहे. त्याचे अखंड प्रयत्न आहेत की लवकरात लवकर ही लस उपलब्ध करून द्यावी, रास्त किमतीला ती लस उपलब्ध करून द्यावी आणि महाराष्ट्राला सभेच्या देशाला देशाच्या बाहेरसुद्धा या संकटातून लोकांना बाहेर काढण्यासाठी हातभार लावावा. आणि म्हणून मला आनंद आहे की ते जे त्यांचे प्रयत्न आहेत त्यांचे शास्त्रज्ञांचे प्रयत्न आहेत आज माझ्या वाचनात आलं की या देशातले परदेशी बरेचसे अभ्यासकच ती पाहणी करण्यासाठी पुण्याला जात आहेत आणि प्रधानमंत्रीसुद्धा जाण्याची शक्यता आहे. चांगली गोष्ट आहे. जे सायंटिस्ट काम करतात त्यांना प्रोत्साहन मिळेल आणि एक जुळे हे दाखवण्याच्यासाठी मी स्वतः प्रधानमंत्र्यांना तिथे घेऊन गेलो होतो आणि आज या संस्थेची उपयुक्तता याची नोंद राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जाते याचं समाधान आहे. सर, लॉकडाऊनमध्ये झालेलं आहे अहमदाबाद लॉकडाऊन मला माहिती नाही ते राज्य सरकारचा विचार. अरे तुम्ही सांगितले 2 प्रश्न, तुमचा 10वा प्रश्न राजकारण होत आहे आणि आज पंतप्रधानांना त्यांनी सांगितलं की जे पक्ष राजकारण करतायत त्यांना तुम्ही सूचना केली पाहिजे की कोरोनावर राजकारण होऊ नये. प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये मंदिर उघडण्यावरून भाजपने ज्या आक्रमक पद्धतीने आंदोलन केलं होतं आणि आता केसेस वाढतायत कोरोनाच्या, असं आहे की आता खरं म्हणजे तर मंदिर उघडल्यावर या प्रश्नावर जे काही केलं गेलं मी त्याच्याबद्दल भाष्य केलं नाही पण ज्यावेळेला एवढं मोठं संकट संपन्न मानवी समाजावर येतं त्यावेळेला असं क्षुद्र राजकारण काढलं हे योग्य नसतं. पण ठीक आहे, निराशा ही शेवटी माणसाला स्वस्थ बसून देत नाही. चला,